Hello friends, welcome to my YouTube channel. So friends, today we are going to study tense part 7 and that is, you know, past perfect tense. So mitra ho, tense part 7 madhe aapla swagat aahe. Ya part madhe aapan past perfect tense bagnar ahot. Konta? Past perfect tense. Okay, last part madhe aapan past continuous tense pahile hote. Jala aapan chalu bhutkal ase manto. To ya tikani baga, past perfect tense kaunsa madhe purna bhutkal. Structure पहा, S plus had, मझे had गैचा आहे, कुटला ही subject हो दिया, whether it is singular, plural, it doesn't matter. तुम्हाला एक सहेकारी क्रियापद गैचे ते had, त्यानंतर क्रियापदाचे तिसर रूप गैचा आहे, आणि नंतर object गैचा आहे, object कदी येल, कदी येनार सुद्धा नाही. प्रश्न निर्माण होतो की सर, की ही रचना कुठे वापरायची, भूतकाळा म्हणजे म्हणजे past tense मध्ये पूर्ण झालेली क्रिया व्यक्त करण्यासाठी. आता भूतकाळामध्ये बऱ्याचशा क्रिया आपण पूर्ण केलेल्या असतात त्यापैकी एखादी क्रिया जर तुम्हाला आज वर्तमान काळात सांगायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पास्ट परफेक्ट टेंस वापरावा लागतो त्याचे एक उदाहरण आहे पहा मित्रांनो बऱ्याच वेळा आपण काय करतो की पास्ट इन्सिडेंट शेअर करत असतो मी ताजमहल पाहिला होता म्हणजे ही जी क्रिया आहे किंवा हे जे वाक्य आहे कुठे घेऊन जातं आपल्याला भूतकाळामध्ये आणि भूतकाळात ती क्रिया पूर्ण झाली होती मी आग्र्याला गेलो होतो 2 वर्षाखाली आणि तेव्हा मी ताजमहल पाहिला होता हे झालं पूर्ण भूतकाळाचं वाक्य आता याला इंग्लिश मध्ये कसं करायचं पहा मराठी मध्ये ला प्लस होता आलं किंवा होते आलं की तिथे वापरायचा पास्ट परफेक्ट टेंस काय वापरायचं मी नोकरीसाठी अर्ज केला होता ला प्लस होता पास्ट परफेक्ट टेंस ओके मी इंग्रजी शिकायला 2 महिने क्लास लावला होता असं बऱ्याच वेळा काही लोक म्हणतात की लावला होता ला प्लस होता आलं तर त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेंस वापरायचा आलं लक्षात मी एक पुस्तक वाचलं होतं किंवा मग मी रामायण वाचलं होतं ल प्लस होता आलं की त्या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेंस त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता बघा आता याला आपण ट्रान्सलेट करूत इंग्लिश मध्ये सुरुवातीला आलेला आहे मित्रांनो मी आणि मी साठी आपण वापरतो आय बरोबर आहे आता इकडून इकडे यायचं ट्रान्सलेशन साठी आता होता हा जो शब्द आहे होता साठी तुम्हाला घ्यायचा आहे हॅड आता पाहिल्यासाठी काय येतं जनरली आपण पाहण्यासाठी सी वापरतो त्याचं दुसरं रूप सॉ आहे आणि तिसरं रूप सीन आहे पण या ठिकाणी या कॉन्टेक्स्टमध्ये या क्रियापद पदापेक्षा स्टँडर्ड क्रियापद आहे व्हिजिट पाहणे किंवा भेट देणे हां याचं दुसरं रूप होतं मित्रांनो व्हिजिटेड आणि तिसरं रूप सुद्धा तेच होतं व्हिजिटेड तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्सची रचना करायची असेल किंवा कुठलीही परफेक्ट टेन्सची रचना करायची असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं या ठिकाणी व्हिजिटेड हे तिसरं रूप आहे जे की हॅड नंतर आता यूज केलं जाईल बघा आय हॅड व्हिजिटेड व्हिजिटेड ताजमहल आता इंग्लिशमध्ये ताजमहलला ताजमहलच म्हणतो आपण पण जगातली ती एकमेव गोष्ट असल्यामुळं वस्तू असल्यामुळं त्यापूर्वी आपल्याला द वापरावं लागतं आता ताजमहल दुसरीकडे कुठं पाहिला नाही म्हणून द ताज महल आय हॅड व्हिजिटेड द ताजमहल जेव्हा मी आग्र्याला गेलो होतो म्हणजे वर्णन करत असताना पाठीमागच्या घटनांचं तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्स यूज करू शकता क्लिअर आहे चला आता पाहूयात दुसरं वाक्य आता दुसऱ्या वाक्यामध्ये आता भूतकाळामध्ये कित्येक गोष्टी तुम्ही या पद्धतीने शेअर करू शकता की मी एक वाघ पाहिला होता जेव्हा मी जंगलामध्ये फिरतो अरे मी एक वाघ पाहिला होता ही झाली पूर्ण भूतकाळातली रचना किंवा त्या व्यतिरिक्त जेव्हा मी पुण्याला गेलो होतो तेव्हा शनिवार वडा पाहिला होता अशा अनेक घटना तुम्ही सांगू शकता मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्समधून चला 2 वर्षाखाली काही जागा निघाल्या होत्या त्यामध्ये मी अर्ज केला होता पहा मी नोकरीसाठी अर्ज केला होता हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू पहा की मी काय म्हणतोय मी नोकरीसाठी पहा अर्ज केला होता आता मी साठी काय येणार मित्रांनो आय येणार काय येणार आय येणार होतासाठी काय येणार इकडे हॅड येणार काय येणार हॅड येणार अर्ज करणे हे एक क्रियापद आहे याच्यासाठी अप्लाय फॉर ही सेट फ्रेज तुम्ही वापरू शकता अप्लाय फॉर म्हणजे काय च्यासाठी अर्ज करणे याचं दुसरं आणि तिसरं तेच आहे मित्रांनो अप्लाइड आणि अप्लाइड म्हणजे दुसरं रूप सुद्धा अप्लाइडच आहे
तिसरं रूप सुद्धा अप्लाइडच आहे. तर मग पहा, आय हॅड अप्लाइड च्या नंतर तुम्हाला फॉर घेणं गरजेचं आहे. आय हॅड अप्लाइड फॉर च्या साठी अर्ज केला होता. कशासाठी? नोकरीसाठी. साठी फॉर आलं इथं. ओके, मग नोकरीसाठी, मग ती आता विशिष्ट नोकरी असणार म्हणून आपण इथं द जॉब घेऊया. आय हॅड अप्लाइड फॉर द जॉब, मी त्या नोकरीसाठी अर्ज केला होता. हे वाक्य तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. अशा कित्येक घटना क्रिया सांगण्यासाठी तुम्ही पास्ट परफेक्ट टेन्सची रचना यूज करू शकता. चला तिसरं वाक्य घेऊया, दुसऱ्याबद्दलचं एखादं तिसरं वाक्य घेऊया. पहा, त्याने बिल भरले होते तरीसुद्धा इलेक्ट्रिसिटीवाल्यांनी, MSEB वाल्यांनी त्याची लाईट कट केली, असं आपण बऱ्याच वेळेला आपल्या भाषेमध्ये बोलत असतो नेहमी. हां, आता त्याने बिल भरले होते, तिसरं वाक्य पहा. त्याने बिल भरले होते. आता त्यानेसाठी तुम्ही काय घेता मित्रांनो? जनरली त्यानेसाठी ही घेता. होते आले ना, मग या ठिकाणी येणार हॅड. आता बिल भरणे, भरणे पैसे भरण्यासाठी एक क्रियापद आहे जे आहे मित्रांनो PAY, पे, फोन पे. या पेचं दुसरं रूप येतं मित्रांनो पेड, आणि तिसरं रूप सुद्धा येतं पेडच. म्हणजे V1 पे आहे, V2 पेड आहे, आणि V3 सुद्धा पेडच आहे. मग हॅड नंतर काय येणार या ठिकाणी? हॅड नंतर येणार पेड. ही हॅड पेड व्हॉट? बिल. आता विशिष्ट स्वरूपाचं बिल असल्यामुळं तुम्हाला इथं घ्यावं लागेल द बिल. ही हॅड पेड द बिल. या पद्धतीने तुम्ही त्याला काय करू शकता मित्रांनो? ट्रान्सलेट करू शकता इंग्लिशमध्ये. चला चौथं वाक्य घेऊयात. आम्ही शर्यतीमध्ये भाग घेतला होता. पा, हा 2 सेकंदामध्ये बघा बरं कसं करता येईल, याला करा. आम्ही शर्यतीमध्ये भाग घेतला होता. आम्ही शर्यतीमध्ये भाग घेतला होता. हा, आता सर्वप्रथम मित्रांनो आम्हीसाठी काय येईल सांगा बरं? वी येईल. होतासाठी काय येईल? हॅड. आता भाग घेणे एक क्रियापद आहे मित्रांनो. टू टेक पार्ट सोपं वापरू शकता. टू टेक पार्ट च्यामध्ये भाग घेणे किंवा पार्टिसिपेट हे क्रियापद सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके, आता टेकचं दुसरं आणि तिसरं माहीत पाहिजे तुम्हाला. टेकचं दुसरं रूप आहे टूक, आणि तिसरं रूप आहे टेकन. बरोबर आहे. वी च्या नंतर हॅड घेतल्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्या टेकन. वी हॅड टेकन पार्ट. हा, शर्यतीमध्ये, मध्येसाठी काय येईल? इन. शर्यत म्हणजे रेस. आता ती पर्टिक्युलर असणार त्याच्यामुळे काय लिहावं लागेल? द रेस. वी हॅड टेकन पार्ट इन द रेस. वी हॅव अ टेकन पार्ट इन द रेस. लक्षात, म्हणजे रेसमध्ये आम्ही भाग घेतला होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. तू मला मदत केली होती. भूतकाळामध्ये एखादी घटना घडलेली, मी तुला मदत केली होती, आठवते का? किंवा तू मला एकदा मदत केली होती, असं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना. हा, तर पाचवं वाक्य पहा आता ते. तू मला मदत केली होती. हा, आता तू साठी काय घेणार मित्रांनो? यू घेणार. होता, होती, होते साठी हॅड घ्यायच. हा, मदत करणे एक क्रियापद आहे ज्याचं पहिलं रूप आहे हेल्प, अर्थ होतो मदत करणे. दुसरं रूप आहे हेल्प, आणि तिसरं रूप सुद्धा हेल्प. ओके, तर तिसरं रूप आपल्याला हॅड नंतर पाहिजे. मग कसं होईल पहा बरं. हॅडच्या नंतर काय घेणार? हेल्प. यू हॅड हेल्प्ड.
मला साठी काय घेणार मी यू हॅड हेल्प्ड मी ओके म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाच परफेक्ट टेन्सची रचना या पद्धतीची करू शकता स्ट्रक्चर पाहायचं कोणती क्रिया व्यक्त करायची ते बघायचं आणि त्याप्रमाणे वाक्यांना तुम्ही ट्रान्सलेट करू शकता ओके स्टुडंट सो वी विल स्टॉप हिअर आपण या ठिकाणी थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये टेन्स पार्ट 8 पाहूयात त्याच्यामध्ये आपण पाच परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहूया ओके स्टुडंट्स चला आपली ऑनलाईन बॅचसुद्धा आहे ऑनलाईन बॅच करायची असेल तर तुम्ही माझं ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि मला कॉन्टॅक्ट करू शकता 9604518481 ओके स्टुडंट्स बाय